कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय. आणि असे सगळेजण संत त्यांच्या बरोबर असताना यात्रेला निघालेले आहेत. पंढरपूर सोडलं आणि पंढरपूर सोडल्यानंतर प्रथम ही संत मंडळी अरणला आली. अरण सावता महाराजांचं गाव आहे, तिथं आले. तिथून पुढं बार्शीला गेले, भगवंताचं दर्शन घेतलं. बार्शीवरून लातूरला आले, त्यानंतर रेणापूरला आले, आंबेजोगाईला आले, परळीला आले. आणि असं करत 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 ही संत मंडळी आता शिवरात्रीला औंढ्या नागनाथला आले. स्नान वगैरे झालं आणि ज्ञानोबाराय नामदेवरायांना बोलायला लागले, नामदेवा आपल्या गुरूंचं हे स्थान आहे आणि आज शिवरात्र सुद्धा आहे, म्हणून इथं एखादं कीर्तन होऊ दे म्हणे. भगवान शंकराच्या दरवाजामध्ये, अंगणामध्ये, प्रांगणामध्ये एक सुंदर कीर्तन आपल्याकडून व्हावं. नामदेवराय म्हणाले, हरकत नाही, ठीक आहे. मग नामदेवे येवोनी महाद्वारी, कीर्तन आरंभिले ते अवसरी, टाळ विना घेवोनी करी गरजत गजरी नामाचे. कीर्तनाला प्रारंभ केला महाद्वारामध्ये येऊन. नागनाथाचं सुंदर मंदिर, त्याचं सुंदर प्रांगण, त्या प्रांगणामध्ये सगळी संत मांदियाळी विराजमान आहे आणि कीर्तनाला सुरुवात झाली. नामाचा गजर व्हायला लागला, टाळ विणा मृदंग वाजायला लागले. नामदेवरायांनी हृदयामध्ये विठ्ठल साठवला, नेत्र बंद केले, त्यांची देहस्फूर्ती मावळून गेली. भगवान पंढरीनाथ हृदयामध्ये प्रगटल्याबरोबर विदेह स्थिती झाली. भेदाभेद द्वैत कल्पना सगळी संपून गेली आणि असंख्यात श्रोते जमायला लागले. नामदेवराय स्वतः तल्लीन झाले आणि स्वतः तल्लीन झाल्यामुळे श्रोते सुद्धा भावावस्थेमध्ये गेले. श्रोत्यांचा कंठ सुद्धा सद्गदित व्हायला लागला, अश्रू व्हायला लागले. भगवंताला ध्यानामध्ये आणून आनंदानं श्रोते टाळ्या वाजवत होते, लक्षात घ्या. आणि एवढा आनंद रस ओसांडून वाहत होता, आनंदाचं वातावरण होतं, भक्ती रस जिकडं तिकडं पसरला होता, ओसांडून व्हायला लागलेला होता. आणि शिवरात्री तिथी असल्यामुळे रात्रीची भगवान शंकराची पूजा करायला काही ब्राह्मण तिथं आले. ब्राह्मणांनी सुंदर स्नान केलेलं होतं, भस्म लावलेलं होतं, जानवं गळ्यामध्ये आहे, रुद्राक्षाच्या माळा गळ्यांमध्ये आहेत. आणि ते सगळे जेव्हा आले ब्राह्मण, प्रचंड गर्दी प्रांगणामध्ये होती म्हणून त्यांना मंदिरामध्ये जायला वाटच मिळत नव्हती. आणि मग सगळेजण नामदेवरायांकडे आले आणि बोलायला लागले, आत्ताच्या आत्ता इथलं कीर्तन थांबवायचं आणि तुम्हाला कीर्तन करायचंच आहे ना, तिकडं मंदिराच्या मागं जाऊन कीर्तन करायचं. म्हणे आमच्या भगवान शंकराच्या प्रांगणामध्ये असलं चालणार नाही, कर्माचरण बुडवण्यासाठी तू सगळ्या लोकांना प्रेरित करतोयस म्हणे नामदेवा, जा म्हणे देवळाच्या मागं जाऊन गायन कर. नामदेवरायांनी ते ऐकलं, सगळ्या ब्राह्मणांना नमस्कार केला, म्हणे ठीक आहे भूदेवानो, तुमची अशीच आज्ञा असेल तर मी देवळाच्या मागं जातो. ज्ञानोबारायांना सांगितलं, माऊली आपण देवळाच्या मागं जाऊ म्हणे. देव सगळीकडे व्यापक आहे, भगवान शंकर सगळीकडे व्यापक आहे, आपण कुठंही जाऊन कीर्तन केलं तरी ते ऐकणार आहे. आणि मग नामदेवराय तिथून निघाले आणि निघाल्यानंतर देवळाच्या मागं कीर्तनाला प्रारंभ झाला. श्रोत्यांना वाईट वाटलं, तरीही श्रोते मागं मागं गेले. म्हणे सूर्य गेल्याबरोबर सूर्याची किरण जशी जातात तसं नामदेवराय तिथं गेल्यानंतर सगळे श्रोतेही नामदेवरायांच्या मागं गेलेले आहेत. आणि मग नामदेवरायांनी कीर्तनाला उभं राहणं केलं, नेत्रामध्ये अश्रू दाटले, दोन्ही डोळ्यामधून पाणी व्हायला लागलं. नागनाथाच्या पाठीमागं, मंदिराच्या पाठीमागं ते आलेले आहेत आणि बोलायला लागले, नामदेवराय देवा तुला बघत बघत कीर्तन करावं अशी माझी इच्छा होती,
कारण माझी सद्गुरु माऊली मला इथंच भेटली होती. म्हणे जाऊ दे, भगवंताला कदाचित आपलं कीर्तन ऐकायचं नसेल भोले बाबांना, पांडुरंगाचा धावा करूया. म्हणून नामदेवरायांनी सगळ्या श्रोत्यांना सांगितलं, हात जोडा, आपण पंढरीनाथाला आळवू. सगळ्या श्रोत्यांनी हात जोडले, नेत्र बंद केले. नामदेवराय स्वतः भगवंताला आळवायला लागले. म्हणे जय क्षीर सागर विहारा, लक्ष्मीकांता अति उदारा, अनाथनाथा करुणा करा, पाव सत्वर मज लागे. मजकडे करुणी पाठी, रावळी बैसला धुर्जटी, आता पाहुन कृपा दृष्टी, पाव जगजेठी मज लागे. नामदेवराय म्हणायला लागले, हे क्षीरसागर विहारा, हे लक्ष्मीकांता, हे अति उदारा, हे पांडुरंगा, अनाथनाथ तू आहेस, करुणा कर तू आहेस, माझ्यासाठी लवकर धावून ये. म्हणे बघ ना, म्हणे या धुर्जटीनं भगवान शंकरांनी माझ्याकडे पाठ फिरली रे म्हणे, कारण मी हीन दीन जातीचा आहे म्हणून माझ्याकडे पाठ फिरवली. म्हणून देवा आता तुलाच दया येऊ दे, माझं कीर्तन भोले बाबांनी ऐकावं आणि तूही ऐकावं अशी माझी इच्छा आहे. आणि जेव्हा नामदेवराय धावा करायला लागले, एकदम चमत्कार घडला. म्हणे देवल के पीछे नामा अल्लख पुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊळ ही फिरे. म्हणे असं झालं, भूकंप झाल्यावर जशी पृथ्वी हलायला लागते तशी सगळी पृथ्वी हलायला लागली. नवलक्ष पताका अवकाशामधून खाली उतरल्या, रात्रीचा गडद अंधार एकाएकी सूर्य प्रगटल्यासारखा प्रकाशमान झाला. मंदिरामध्ये दिव्य घंटानाद व्हायला लागला, शंखनाद व्हायला लागला, आणि चमत्कार घडला. कलियुगामध्ये भगवंताचं मंदिर फिरलं, जिथं नामदेवराय उभे होते तिकडं मंदिर फिरलं. म्हणून म्हटलं, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. कलियुगातला चमत्कार आहे हो, सत्ययुगातला नाही, त्रेतातला नाही, द्वापारातला नाही, अख्खं देऊळ फिरायला लागलं. जेव्हा पृथ्वी हलायला लागली, सगळे ब्राह्मण थरथर थरथर कापायला लागले, साधूचा कोप झालाय असं वाटायला लागलं. आणि जेव्हा भगवान शंकरांनी आपलं मुख जिथं नामदेवराय कीर्तनाला उभारले होते त्या दिशेनं केलं, सगळ्यांनी आता चमत्कार अनुभवलेला होता म्हणून सगळे भूदेव नामदेवरायांच्या चरणाला लागायला लागले. नामदेवरायांचं लक्ष त्या पाया पडणाऱ्या नमस्कार करणाऱ्या भूदेवांच्याकडे नाहीये, त्या ब्राह्मणांकडे नाहीये, त्या श्रोत्यांकडे नाहीये जे नामदेवरायांचा जय जयकार करतात, त्यांच्याकडे नाहीये. नामदेवरायांचं लक्ष फक्त भगवान शंकराकडे. नामदेवरायांचे नेत्र भरून आले, देवाला मनापासून नमस्कार केला आणि सांगितलं, देवा माझ्या तोडक्या मोडक्या शब्दासाठी अख्खं मंदिर तू फिरवलंस, मी धन्य झालो देवा. माझे बोबडे बोल ऐकावे म्हणून तू मला समोर प्रगट झालास, माझ्या समोर तू उभा राहिलास. म्हणे माझ्या पांडुरंगावर तुझं अत्यंत प्रेम आहे आणि माझ्या पांडुरंगाचंही तुझ्यावर अत्यंत प्रेम आहे. हरिहरामध्ये भेद नाही असं आम्ही ओरडून ओरडून जगाला सांगतोय, आज त्याची प्रचिती जगानं घेतलेली आहे. कीर्तन माझ्या पांडुरंगाचं जरी असलं तरी भगवान शंकर ते निष्ठेनं ऐकतात हे तू देवा सिद्ध केलंस म्हणे आज. म्हणून तुझे किती आभार मानावे. आणि एकदा जेव्हा मंदिर फिरलं हे सगळ्यांनी पाहिलं, तेव्हा सगळेच नामदेवरायांना शरण आले आणि नामदेवरायांचं कौतुक करायला लागले. बघा जग कसं असतं, क्षणभराच्या आधी निंदा करणारे सगळे आता कौतुक करायला सिद्ध झाले. म्हणून निंदेकडेही माणसानं लक्ष देऊ नये आणि स्तुतीकडेही माणसानं लक्ष देऊ नये. सगळे भूदेव बोलायला लागले, सगळे ब्राह्मण बोलायला लागले, नामयासी म्हणती द्विजवर, धन्य तू प्रेमळ वैष्णव वीर, पूर्ण उद्धवाचा अवतार, कळले साचार आम्हासी. आपण साक्षात उद्धवाचा अवतार आहात हे आम्हाला कळलेलं आहे. म्हणे जे ऐकलंही नव्हतं ते प्रत्यक्ष आज डोळ्यांनी अनुभवायला मिळालं, तुम्ही धन्य आहात. जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत तुमची कीर्ती जगामध्ये पसरत राहील. नामदेवरायांनी प्रार्थना केली, या भेदाला सोडून टाका.
आणि वेदाचा विचार अंतकरणामध्ये बाणवा. श्रुती माऊलीनं सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी म्हणून उपदेश केलेला आहे, तुम्ही ब्राह्मण आहात, ज्ञान तुमच्याकडे आहे, तर ते ज्ञान समोरच्याला द्या आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रवृत्त व्हा. मग सगळ्या ब्राह्मणांनी क्षमा मागितली आणि अशा प्रकारे कलीमध्ये घडलेला तो चमत्कार आजही ते मंदिर या चमत्काराची साक्ष देते औंढ्याला. नागनाथाला नमस्कार करून आता ही सगळी मंडळी पुढे निघाली.